राज्यातल्या सलून चालक आणि जिम चालकांसाठी आता आनंदाची बातमी, कारण राज्यात येत्या 28 जूनपासून पुन्हा एकदा सलून सुरू होत आहेत. शिवाय गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेल्या जिमसुद्धा आठवडाभरात सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे. काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत आणि या नियम अटींसह सलून आणि जिम सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी याबाबतची माहिती दिली, पण जिम बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. सलून मध्ये केवळ केस कटिंग होईल, दाढी होणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनलॉक करताना ते प्रत्येक गोष्टीची थोडी ट्रायल घेऊन निर्णय घ्यावे लागतात. आता ज्या वेळेला अशा परवानगी दिल्या जातात तर थोडे दिवस ते ऑब्झर्व केलं जाईल की यामुळे करोनाच्या परिस्थितीत काय फरक पडतोय. त्यामुळे सलूनच्या बाबतीत देखील हा जो निर्णय करताना आपण आत्ता तर 28 तारखेपासून सुरू करतोय, आता त्याची थोडी दिवस पाहणी करूनच त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. एक आठवडा आधीच मी मुख्यमंत्री साहेबांना बोललेलो की मुंबईमध्ये जिम आणि हे सलून चालू झाले पाहिजे आणि सॅलोनसाठी एस ओ पी तयार करा, ज्या कारणाने हे जे इकॉनॉमी बंद असल्यामुळे त्यांना फारच दिक्कत होत आहेत आणि काही या राज्यामध्ये एखादा सुसाईडही झालेले आहे आणि या लोकांना लोकांनाही त्रास आहे, केस वाढत चाललेले आहेत, कुठे जायचं नाही जायचं अशी परिस्थिती झाली. मला वाटतं की या आठवड्यामध्ये सलून आणि जिमवरती नक्कीच निर्णय होणार. 28 तारखेपासून सलून सुरू होणार असा निर्णय झालाय का? एकदा लेखी येत नाही त्यापर्यंत मी टाइम देत नाही, पण या आठवड्यात नक्कीच हे दोन्ही चालू करण्यात येईल.